नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बालभारतीतील वाचनमालेमधील हा धडा। या धड्याचं नाव आहे सर्कस। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। वसंत आपल्या बाबांबरोबर सर्कस पाहायला गेला होता। सर्कसचा तंबू फार मोठा होता। पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते। खेळ सुरू झाला। गमतीदार पोशाख केलेला एक माणूस रिंगणात आला। तो फार ठेंगणा होता। त्याने रंगीबिरंगी पट्ट्यांचा कोड घातला होता। तो कोलांट्या उड्या मारत होता। तोंड वेडेवाकडे करत होता। ते पाहून वसंताला सारखे हसू येत होते। त्याने विचारले, बाबा कोण हा हो? बाबा म्हणाले, अरे हा तर विदूषक। नंतर एक चक्की सायकल घेऊन काही मुली आल्या। उंच ताणलेल्या तारांवर त्या सायकली चालवू लागल्या। त्या पडल्या नाहीत की त्यांचा झोक देखील गेला नाही। ते पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या। बँड वाजत होता। त्या तालावर झोक्यावरचे खेळ झाले। मग रिंगणामध्ये एक माणूस आला। त्याच्या हातात एक लांबच लांब चाबूक होता। बाबा म्हणाले, हा रिंग मास्टर बरं का वसंता? मग तर फारच मजेचा खेळ सुरू झाला। काही घोडे रिंगणात आले। ते वेगाने धावू लागले। काही घोड्यांच्या पाठीवर मुली उभ्या होत्या। विदूषक एका घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला। पळत्या घोड्यावरून तो दोनदा पडला। लोक हसले। मग मात्र तो चपळाईने एका घोड्यावर स्वार झाला। भरधाव पळणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला। ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या। घोडे निघून गेले आणि सोंडांनी मुजरे करत हत्ती आले। लाकडी टोपळ्यांवर पाय ठेवून ते उभे राहू लागले। रिंगणात गोलाकार पळू लागले। इतक्यातच एका बाजूने डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या। वाघ सिंह उड्या मारत रिंगणात आले। एका उंच लोखंडी पिंजऱ्यात शिरले। रिंग मास्टर पुढे आले। पुढे सरसावला। त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ सिंह खेळ करू लागले। कोणी स्टुलावर बसले तर कोणी जाळ्याच्या चक्रात उड्या मारू लागले। खेळ चालू होता। बँड वाजत होता। वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता। खेळ केव्हा संपला हे त्याला कळलेही नाही। तर मित्रांनो, ही होती वसंत आणि त्याच्या वडिलांची सर्कसमधील। तर मित्रांनो, पहिले अशा प्रकारचे सर्कस होत असत, पण आता मित्रांनो वाघ सिंह यांना आपल्या तालावर नाचवणे किंवा पाळणे ह्या सगळ्यांवर आणि सर्कशीमध्ये सहभागी करून घेणे प्राण्यांना ह्यावर बंदी आलेली आहे किंवा थोडे नियम आले आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी कमी झाल्या आहेत। तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय। काळजी घ्या आपली।